हालेलुया हालेलुया आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो महान परमेश्वर आहे. तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना तू आशीर्वाद करतो. पवित्र आत्म्याचं सहाय्य ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. आजचा आपण विषय घेऊया, पापापासून सुटकारा कशी मिळते. माणसाचं जिंदगी पापातच सर्व घालवत असतात, परंतु ते पाप आपल्या प्रत्येकांना कुठेतरी कमजोर आणि कुठेतरी एक मानसिक तणावमध्ये टाकत असते. तर लूपमध्ये आपण 15:18 घेऊया पुढे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन, त्यांना म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलेलं आहे. मुलगा बापाचं धन घेऊन गेलेला होता आणि पैसे उडवले. नंतर तो विचार करायला लागला आणि नंतर तो सांगते की बाबा तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध मी पाप केलेलं आहे. हालेलुया. आपण जेव्हा आपण परमेश्वराकडे येतो तेव्हा आपल्याही जीवनामध्ये या पापांची कबुली करण्याची संधी आपल्याला मिळू शकते. त्याने बापाचा पैसा घेतलेला आणि खाऊन पाप पण केलं. ते आपणही जीवनामध्ये पैसे घेतो, पाप पण करतो. हालेलुया. आणि उधळून पण टाकतो. आम्हालाही हेच प्रश्न सोडायचे आहेत की बाबा तुझ्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध आम्ही पाप केलेलं आहे. हालेलुया. आपण जेव्हा परमेश्वराच्या राज्यात येतो, प्रार्थना करतो, आपल्याला परमेश्वरापासून चांगलं एस मिळते, बरोबर. त्यानंतर आपण खाऊन पिऊन मजा करतो, पैसे उडवतो, पण कधी आपल्याला त्याची जाणीव नाही कशी गरीब गरजवंत आहेत, त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी मदत करता यावं असे आमची इच्छा किंवा विचार होत नाही. हालेलुया. तर आपण जेव्हा परमेश्वराकडे वळतो तेव्हा त्या विचार आपले असले पाहिजे, तसे आपल्या पापांची कबुली आपल्याला करता आली पाहिजे. हालेलुया. तर पुढे, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. काय सांगते? आपण एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा कामाला. स्वतः आपला मुलगा आपल्या बापाला असं सांगायला लागलं तर बरं वाटेल का? तुमचा मुलगा तुम्हाला सांगायला लागला बाबा मला कामाला ठेवा पाहिजे ते, पण माझ्या मला घरी ठेवा. हालेलुया. पण मुलगा बापाकडे काम करू शकेल का? आणि करायला लागला तरी बाप त्या मुलाला कामाला लावेल का? नोकर म्हणून ठेवेल का? हालेलुया. मग हे जे विषय किंवा हे गुण असतात ते आपल्याला पण येशूच्या बाबतीत शिकायचे आहेत. आणि येशू ख्रिस्तापासून आपल्याला सगळं शिक्षण जर मिळते, चांगलं वाईट काय आहे ते त्याच्यात शिकायला मिळते. मग आपलं येशू ख्रिस्त आपल्याला सांगणार का जा पापामध्ये जा, तू पाप कर, असं सांगणार का? नाही सांगणार. का नाही सांगणार? हालेलुया. कारण आपल्या पापासाठी त्यांनी बलिदान केलं. तसं आपला मुलगा जो असते तर बापाने मुलासाठीच काहीतरी तयारी करून ठेवलेली असते. हालेलुया. एक बाळ जन्माला यायचं असेल तर त्या बाळासाठी कपड्या बिपड्याची अगोदर तयारी करून ठेवतात. एवढं या सामान्य बापाचं एवढं प्रेम असते. पण ज्याने या सृष्टीमध्ये आपल्यासाठी एवढं करून ठेवलेलं आहे तो बाप तो काय करू शकतो? खायला प्यायलानं घर बांधून ठेवेल, बरोबर, ती वस्तू देईल. पण या बापाने जिथे जाईल तिथे खायला ठेवलेलं आहे. त्या बापासाठी आम्हाला आमचं जीवन कसं वावरलं पाहिजे. हालेलुया. जो स्वर्गीय बाप जर आमच्या जीवनात जर काहीतरी करत आहे तर आम्हाला आनंद पाहिजे त्याच्याबाबत. या सामान्य बाप आहे तर सामान्य बापाकडे जाताना बापा मला कामाला ठेवा. हालेलुया. या सामान्य बापाचं जर एवढं प्रेम आहे तिथं माझ्या स्वर्गीय बापाचं प्रेम काय?
हरिया मी नेहमी लोकांना एक शिकवतो, एकदा मनातून तुम्ही येशूला ओळखा, कुठे काही करायची गरज नाही, जे पाहिजे त्या वस्तू तुमच्याकडे. हे जगाचे लोक आहेत, जगाचे लोकांमध्ये काय असते माहिती का, मोहभावना आहे, पैसा पाहिजे, वस्तू पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. शरीर गरजेसाठी ही दुनिया झिजते, समजलं, शरीराच्या गरजेसाठी ही दुनिया झिजत आहे, पण या आत्म्यासाठी ही दुनिया झिजत नाही. अररिया, आता जर तुम्ही त्या आत्म्यासाठी झिजायला सुरुवात केली तर तुम्ही आनंदी राहणार. अररिया, या मुलांना समजलं ना, पैसा सर्वस्व नाही. तर लूक 15:11 पूर्ण डिटेल वाचला तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी दिला आहे, पण तुम्ही त्याच्यात वाचलं तर तुम्हाला कळेल. बापाची अर्धी इष्टे घेऊन पळ काढली त्यांनी, त्याला कुठे मिळाला समाधान, कुठे मिळाली शांती, कुठे मिळाला आनंद, त्याला मित्र मिळाले, फायदे झाले का? मी या केंद्रात अनेक लोकांना बघतो, प्रार्थनेला आले का मैत्री करतात, मित्र करतात, तुमचे फायदे होतात का? तो शैतान होतं, तुमचं नुकसान होतं. जुदासनी येशूचा मित्रपणा केला बरोबर, तेव्हा त्याला फायदे झाले, पण जेव्हा जुदासने जगाचे मित्र केले तेव्हा त्याचे नुकसान झालं. प्रभू योहान 15:13-14 वचन आहे, येशू आपला खरा मित्र आहे, बलिदान देणारा मित्र आहे. पण आम्ही येशूमध्ये आमचं जीवन आहे ना, हे परिपूर्ण केलेलं नाही. तुम्ही खरोखरे जीवन ना ख्रिस्ताला अंतकरणातून द्या. बाहेरून मी आलो इकडे प्रार्थनेला, पण माझे विचार घरी चालले आहेत, इकडे चाललाय, तिकडे चाललाय, इथे चाललाय, तिथे चाललाय, काय त्याला फायदा होत नाही, आपलं स्वतःचं नुकसान होतं. जेव्हा येशूविषयीचे विचार आमच्या मनात धनात म्हणजे शिरले जातात, तेव्हा आम्हाला कळते की येशूपासून आम्हाला काहीतरी मिळते. हरिया, स्वर्गीय बापाकडे तुम्ही जे काय पाहिजे ना ते मागा, ताबोटब नाही मिळणार. योहान 14:14 दिले, येशू बोलला ना, माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल ते. असं सगळेच लोक मागायलाच लागले असते, सगळ्यांना देऊन टाकलं असतं त्यांना, काही क्वचनाचा अर्थ पण घेतात. हरिया, मग ते 60 पण दिले, मागण्या अगोदर. हरिया, परंतु एक सामान्य वस्तू आपण खरेदी करू शकत नाही, तर सगळ्या वस्तू आपल्याला काय देव देणार आहे का? हरिया, आता एक मोबाईल आहे तुमच्याकडे किंवा माझ्याकडे आहे, समजा हा मोबाईल मोठा आहे वाटते लोकांना बरोबर, पण याचे सांगितले 5 लाख रुपये मोबाईल तुम्ही घेतील का? नाही, याचे 5,000 सांगितले तर तरी पण 5,000 हरिया, चल 5,000 ठीक आहे, पण घेतील, 5,000 रुपये देऊन घेतील. हरिया, पण त्यात तुम्ही समाधान आहेत का? काही महिन्यात काही वर्षात एकदा दोनदा पडला आणि तो जरा बंद पडला तर परत दुसरे विचार काय येतील, मी दुसरा घेईन. पण आमच्या जिंदगीमध्ये येशूचं राज्य आमच्यामध्ये बंद पडलेलं आहे, तर आम्ही दुसरं राज्य घ्यायला बघतील का? सार्वकालिक राज्य, सामर्थिक राज्य, अद्भुत गोष्टीचं राज्य मिळेल का? मग ते 7:33 पहिलं राज्याने नीतिमत्व. यासाठी कोणती व्यक्ती तयारी होत नाही, पण जगाच्या वस्तूसाठी हर व्यक्ती तयारीत आहे. हरिया, जर तुम्हामध्ये परमेश्वराचा आत्मा मिळाला तर वस्तू नाही मिळणार, आणि वस्तू तुम्हाला सोडावी लागेल ना, पवित्र आत्मा तुमच्या शरीरात आणावं लागेल, कारण तो मिळेल तुम्हाला, तो नाही मिळणार. हे जगाच्या वस्तू मिळवायची असेल ना देवाच्या लोकांना फार कठीण आहे. हरिया, तुम्ही बाहेर जा, जगात जा, तुम्हाला शेळती, निंदा करतील, द्वेष करतील. हां, मी जेव्हा कुठेतरी असा गेला ना तर नुसतं कुरकुर कुरकुर काय ना काय होते, म्हणजे कुरकुर हे नुसतेच बघतात असं. पण मी जेव्हा देवाविषयी सांगतो ना त्यांना, तेव्हा तिकडे सगळे बदलून जातात, कारण त्या दुष्ट आत्म्याला आपण चांगले नाही वाटत. हरिया, आणि जेव्हा पवित्र आत्मा आपल्यातून उतरून त्यांच्यावर उतरतो, तेव्हा त्यांना वाटते की ही व्यक्ती काहीतरी मला चांगलं सांगते. हरिया, देवामध्ये आपलं जीवन आहे ना आत्म्याने तयार करायचं. तुम्ही आत्म्याने हजर आहेत का?
काय म्हणत नाही, कारण आत्ता दुपारची वेळ असते, थोडी झोपायची, थोडा आराम करायची ना। म्हणून मी आता गेल्या आठवड्यापासून मी दुपारची ही तुमची सवय तोडायला लावलाय। मी रात्री पण 12 नंतर प्रार्थना करत असतो, 12 अगोदर होईल ते 12 नंतर, पहिला आणि शेवट, शेवट आणि पहिला। इब्रिकरासमध्ये 13:8 दिले, काल आज युगाने युग ना, 22:13 प्रगटीकरणामध्ये आम्ही अल्फा ओमेगा पहिला व शेवट, आणि प्रगटीकरण 1:18 मरणाच्या न अधोलोकाच्या किल्ल्या अच्छा म्हणजे येशूच्या हातात आहे। हरिया, तर आपल्याला एक शिकायचं आहे, देवाच्या गोष्टीकडे आपल्याला पहिलं राज्य जोडायचं आहे। हरिया, म्हणून पहिलं वेळ समय काळ आहे तो देवालाच दिला पाहिजे। आता तुम्ही झोपायला जातो रात्री बरोबर, तर स्वतःशी 4 अध्याय 4 वचनाप्रमाणे चालतात का? उद्या कामाला जायचं आहे, उद्या वाडीत जायचं आहे, उद्याला हे करायचं आहे ते करायचं आहे बरोबर, काय बोलत नाही। आता शेतकऱ्यांचं काय करणार? आ शेतकरी काय करतील? नांगर टाकतील ना। हालरी हा, मी काय सांगतो तुम्हाला, बायबल स्तोत्र सहितमध्ये असं वचन आहेच तुम्हाला देईल म्हणजे ते मी देतो। तुम्हाला नांगरायची गरज आहे का? आणि जर न नांगरता त्याच्यात भात टाकलं तर होणार की नाही होणार? होणार। हालरिया हालरिया हालरिया, कारण का आम्ही पाप करतो म्हणून आम्हाला नांगरावं लागते, हे दशवश नाही अर्पण नाही म्हणून, पण जो पाप करत नाही त्याला तो बरोबर देतो। हालरिया, बायबलचे काही मुद्दे आहेत, मुद्दे असे आहेत की आपल्या शेण पावसाच्या मातीची मऊ करून त्याच्याने आपल्याला अंकुर उत्पन्न होते। हालरिया, मग स्तोत्रसहित तुम्ही वाचलं तुम्हाला मी सांगते। हालरिया, तर असं काही आहे, तसं स्तोत्रसहित 126 6 वचनमध्ये आपल्याला दिलेलं वचन आहे। काय सांगते? रडत तो बाहेर पडतो ना, होईल का नाही होईल, होईल का नाही, पण तो आनंदाने आपल्या पेंड्या घेऊन आनंदात येईल ना। हररिया, म्हणजे काही गोष्टी अशा आहेत हररिया, जो विश्वासाने देवाच्या इच्छेने काम करतो ना त्याला सगळं देव देतो, पण जो विश्वास नाही ना देवाची इच्छेप्रमाणे चालत नाही त्याला त्या गोष्टी भेटत नाही। हररिया, तर पवित्र आत्मा आम्हाला पाहिजे। आमचं जीवनात पहिलं पाप हे का आहे हे पहिलं मला काढता आलं। जर तुमच्या शरीरातलं पाप बाहेर उतरत नाही तर पण तुम्ही बाहेर उतरणार नाही। काही लोक आहेत पेत्राच्या 2:22 हालरिया, आता आपण विचार करा की परमेश्वराच्या वचनाचा अर्थ कसा आहे। डुकरं कशी जशी चिखला तोडतात तशी ओकलेला कुत्रा कसा परत हे करतो, तशा प्रकारे माणसाची परिस्थिती, मनुष्य परत पापाचा शोध करतो। हालरिया, जेव्हा आपल्या जिंदगीमध्ये सगळं सगळं मिळवायचं असेल ना तर पहिलं काय करायचं माहिती आहे का? माणसाच्या सहवासाने ठेवायचं, संकट येतील येशूमध्ये येणार आहे सैतान येतो ना, पापात पाडायचं, खोटं कसं बोलायचं, चोरी कसं करायचं, लबाडी कसं, मग तुमची कोणाशी ओळख नसेल तरी ओळख होत जाईल आपाप, म्हणजे तुम्हाला तो पापामध्ये न्यायचा आहे। हालरिया, मग तुमचं चांगलं जीवन तिकडे एका क्षणात बिघडून टाकेल। हालरिया, कारण त्यांना माहिती आहे ना ह्याला आम्हाला जिंकायचं आहे, पण आपण नाही त्यांना जिंकू शकतात की पापावर विजय मिळू शकेल। हालरिया, मी उदरापुत्राच्या गोष्टी तुम्ही ऐकतात ना Luke 15:11 की त्या माणसाची परिस्थिती कशी, बघा त्याला सगळं मिळालं, एवढा धन संपत्ती तो घेऊन उड्या मारत गेला, त्याला वाटलं मित्र मिळेल, काही स्त्रिया आपली जीवन जगणारी उपयोगी येतील, शरीर गरजेचं त्यांनी पूर्ण विचार केला, शेवटी त्या
शरीराचे कपडे सुद्धा त्याला उपयोगी वाले नाही, भेटू शकले, खाणं सुद्धा नाही मिळालं. पाहिजे तेव्हा एन्जॉय, चांगलं चांगलं खाणं खाऊन त्याने बघितलं, तृप्त झालो, परंतु तो तृप्त झाला नाही, कारण त्याच्यामध्ये तृप्ती नव्हती. हालेलुया. शक्ती नव्हती, आत्मिक शक्ती नव्हती, अस्वस्थपणा झाला, परिस्थिती कमजोर, आत्मिक शक्ती ना नसल्यामुळे त्यांचं जीवन कमजोर झालं. शेवटी त्याला कोणाची आठवण आली? बघा, आज किती लोक येशूचा हात सोडून गेलेले आहेत, त्यांना शेवटी परत येशूचीच गरज येणार आहे. त्याच्या बिना काही नाही. मी पण तसंच होतो. मी पण काही वर्ष प्रार्थना सोडलेली, गेलो मी पण जगामध्ये, पापात पडलो. म्हणून मी लोकांना प्रार्थनेतून दूर नाही करायला बघत. तुम्ही जाऊ नका. ज्या व्यक्ती प्रार्थना सोडली ना, तुमच्या पाठीमागे सैतान नाही आला ते लिहून, अरे मी एवढा माणूस आहे, कधी बियर नाही माहिती मला, कोणती नशा माहिती नाही मला, अशा दर्जेवर मी पोचला, अशा पाप नाही माहिती, ते पापात मी पोचला, मी एवढा नफरत मनुष्य करत होता. रोम करा दुसरा दे तिसरं वचन, हे मानवा दुसऱ्यांना दोष देणार तू काय करतो. शेवटी माझी कंडिशन तशी आली. कोणताही मनुष्य, मी कोणत्या माणसाची गॅरंटी, तुम्ही केवढे स्वच्छ जरी पवित्र जगणारे लोक असतील ना, पण तुमच्या प्रार्थना कमी झाले तर मी तुमच्या ॲग्रीमेंटवरचा बिल फाडून टाकेल, कारण मी स्वतः त्या पापात पडला. जेव्हा येशूचा हात सोडल्यावर सैतान येतो. जुदासची बघा, जुदासला पापात टाकलं म्हणजे तुम्ही विचार करा, चांदीचे 30 शिक्के बघण्यासाठी तो उचलला, मिळालं का त्याला? जेव्हा त्याच्यातून परमेश्वराचा आत्मा सोडून गेला तेव्हा समजलं मी छान चूक केली, जाम चूक केली, निर्दोष जीवाला धरून दिलं. सतावता झाला तो, टेन्शनच झाला, मानसिकपणा आला त्याला, कारण पैशांनी खरेदी केला. येशूने त्याला अगोदर खरेदी केलेला, मौलाने, रक्ताने घेतलेला होता. आता तुम्ही माझ्याकडे येणार आहे, तुम्हाला मौलाने विकत घेतले आहे म्हणून तुम्ही माझ्या जोडीला फिरू शकतात, नाही तर तुमची अवकात नाही. पण जेव्हा तुम्ही इथून बाहेर गेले ना, तर तुमची अवकात गेली, तुम्हाला सैतानाने खरेदी केलं, संपलं. तुमचा देवावर विश्वास राहणार नाही, शैतानावर राहणार, सगळे जगाच्या गोष्टीवर तुमचा विश्वास मजबूत राहणार. मी सांगणार ते पटणार नाही, दुसरं सांगणार तुमच्या डोक्यात पटकन पडणार. लेवल बघायचे. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपलं जीवन पहिलं हजर असलं पाहिजे. पापच माणसाला खाते. पाप, पाप एवढं खतरनाक परिस्थिती आहे ना, माणसाचं शरीर कमजोर करते त्याच्यात. हालेलुया. म्हणून मी नेहमी लोकांना एकच बोलतो, प्रार्थनेला या, कारण मला माहिती आहे बिना प्रार्थनेशिवाय काय होत. प्रार्थनेचंच आमंत्रण बोलत, पण नाही ना ऐकत जा, लोक मरण पण पावले काही, कारण आपल्याला माहिती आहे की परिणाम का असं होते की आम्ही येशूचा स्वीकार नाही केला म्हणून. येशूला कधी टाकू नका, सगळं सुटलं तरी चालेल, नाहीतर एक दिवस तुम्ही जगाला टाकून जातील, तुम्हाला कोण बघायला येणार. प्रत्येक शिक्षण नेहमी शिकायचं आहे, आणि प्रत्येक शिक्षणाला आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे. मी नेहमी लोकांना एक सांगते आणि आमंत्रण करते, प्रार्थनेला आहे. मी दुसरं काहीच बोलत नाही आणि काही गोष्टीविषयी त्यांना सांगायला जात नाही, कारण मला माहिती आहे प्रार्थनेविना कोणत्याच माणसाचा प्रश्नाचं उत्तर सुटणार नाही, एकाही व्यक्तीचं जीवनात बदल होणार नाही. येशूकडे या. तोच आमच्या पापासाठी बलिदान झालेला आहे. तोच आम्हाला आजादी देतो, तोच आम्हाला शांती देतो, तोच आम्हाला अभिषेक करतो, तोच आमचं जीवन परिवर्तन करतो. हालेलुया. जसा परमेश्वराने आमच्यासाठी योजनेचा मार्ग दिला आहे ना, तसं आमचं जीवन आहे. डोळ्यापासून शरीराच्या हर एक अवयवामध्ये जर पाप झालं असेल ते पहिलं काढून टाका. आता मला माहिती, इकडे मला बघायची काही गरज नाही, तिथे पाप दिसते ते मला नाही तिकडे बघायचं. जिथे पाप होते तिथे मी लक्ष देत नाही. मला माहिती आहे की हे शैतान आपल्याला आमंत्रण करतो, इकडे इकडे तुम्ही बघा पाहिजे. ते एका दुकानात जा, तुम्ही एका वस्तूसाठी घरातून निर्णय घेऊन जाणार, पण त्या दुकानावर जर बघितले ते बरे बरे वस्तू लावलेली आहे, तर सगळ्यावर मन लागेल, कारण मोह फ्री आहे. मोह असताना तो फ्री असतो, त्याला काही विकत घ्यायला लागत नाही, तो कुठे पण फसतो. पण मोहावरचा विजय जो आहे ना, तो विकत घ्यावा लागतो, तो येशूनेच घेतला. आपलं मोल दिलेलं आहे, करिंथ पहिल्या पत्र 7:19 त्याने दिला आहे,
विकत घेतले आपल्याला, पण आपल्याजवळ तो नसेल ना तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ, कारण ते सगळ्यांना शिक्षण नाही माहीत. मला माहिती आहे खूप शिक्षणाच्या गोष्टी, मी आज अनेक आपल्या या केंद्रासाठी अनेक लोकांना मला आतून दिसते काय काय होणार आहे सगळं कळते, इथे असं असं होणार त्याचं तसं होणार, खरोखर तसं होते आणि थोडे दिवसात माहिती पडते तसं झालं. पवित्र आत्मा आपल्यामध्ये जर काम करत असेल ना तर तुम्हाला सगळं सांगेल. त्या दिवशी तुम्ही साक्ष ऐकली का, गुरुवारी नाही ना, कोंबड्याची कुत्र्याची, अमुक टायमाला त्या अमुक टायमामध्ये कोंबडा आवाज करणार, अमुक टायमाला त्या अमुक टायमाला कुत्रा आवाज करणार. आता तुम्ही विचार करा, कुत्र्याचा ना कोंबड्याचा माझं लेणं देणं काय, पण तुमचा विश्वास जो कमी आहे ना तो तुम्हाला तो वाढवण्यासाठी हा देवाने तो संदेश दिलेला होता या टायमापासून ते या टायमामध्ये तुम्ही ऐका. खूप काही अनुभव घेतले, खूप संदेश दिले, खूप भविष्यवाणी केली, परंतु लोकांमध्ये काहीच फरक होत नाही, जिकडे आहेत तिकडेच आहेत, बदल होत नाही. म्हणून मी सगळं स्टॉप करायला लावलं, सगळं बंद करायला लावलं की मला हे आवडत नाही ना, भविष्यवाणी देणं किंवा चमत्कार होणं हे मला आवडत नाही, कारण तुमचा जीवनात खरा चमत्कार होतं ना तर तुम्ही येशूचा स्वीकार करा, हो मोठा चमत्कार आहे. त्यानंतर तुमचं जीवन परिवर्तन करा, मन परिवर्तन, नुसते बरे होण्यासाठी माझ्या जीवनात काही चमत्कार नाही ह्याच्यासाठी करू नका, कारण देवाने आम्हाला तुमच्यासाठी निवडलं, आमच्यासाठी आम्हाला नाही निवडलं. तुमचा विश्वास वाढावा म्हणून आता ह्या गोष्टी प्रभूने मला दिल्याशिवाय मी देऊ शकत नाही. मित्र पण सांगते, माणसाच्या मनात आलं नाही तो संदेश देऊ तरी कसं शकेल. हररिया, ही देवाच्या प्रेरणा लागतात. हररिया हररिया. आता त्या दिवशी गुरुवारच्याच दिवशी मी प्रवचन देत होता, वरती माणसं चढलेली, आतून एक आवाज आला की कोणतरी पडणार आहे. तर सूत्रसीतमध्ये 91:11 वचन, माझ्या मनामध्ये ते वचन आलं, देवाला सांगितलं आतून त्यांना सांभाळ. स्वतःशी वचनं घेतलेली की नाही घेतली ती पण माझ्या लक्षात नाही, पण माझ्या आतून ती वचनं निघाली. आणि स्वतःशी 121:8 ती वचनं गुरुवारी निघालेत का माहीत नाही, माहिती असेल तर कोणाला माहीत, पण माझ्या आतून मी ती वचनं दिली तिकडे, म्हणजे की त्यांना सांभाळ. मी लगेच असं वर बघितलं तिकडे वरती, हररिया. तेवढ्यात एक मुलगा ओरून पडणार होता, तेवढ्यात तो सापडला, तिथे ओरून त्या चार माळावरून खाली आला असता तीन माळावर. हररिया हररिया. पण त्याला येशूने सांभाळ, कारण ते रात्रीचं काम करणारं नव्हतं ते. हररिया. आणि नंतर मला सांगण्यात आलं असं असं ओरून होणार होतं देवानी. म्हणून मध्यस्था हमेशा आम्ही काय आहे, तुमच्यासाठी मध्यस्थ आहे, पण तुम्हाला त्याची किंमत नाही. तुम्ही फक्त आपल्या गरजा पुऱ्या झाल्या का बस, ही वेळ असते, समय असते ना, काळ असते. आणि मी कोणतं काम करायचं असेल ना मी स्वतः त्या कामाला हातभार. मला माहिती आहे सैतान तुम्हाला पकडणार, कारण कुठेतरी देवाचं नाव खराब करायचं आहे. ही जी कामं असतात ना ह्या कामामध्ये सक्त राहावं लागते, आणि प्रार्थनेशिवाय ती कामं नाही करू शकत. कोणतं काम करायचं असेल ते पहिले इकडे प्रार्थना करा, ना प्रार्थनेनंतर जे काही सेवा काम असेल ते करा. मी प्रत्येकांना हे शिकवतो, डायरेक्ट कोणत्या कामात हात लावू नका, कारण नाही तर तुम्हाला नुकसान. हे देवाचं राज्य असं आहे. आज जर ओरून गेलं असतं तर काय झालं असतं देवाला माहीत, पण परमेश्वरने ते सांभाळेल. हररिया. कारण कोणतंही काम आपलं अडचणीचे असते ना ते तिकडे समजून घ्यायचं, इथे सैतान आहे. यो अडचण म्हणजे आपल्या पुढे एक सैतान आहे. आता या सैतानाला जतपर्यंत आपण मोडलं नाही, तोडलं नाही, तत्पर्यंत ते काम निघणार. आता ते काम कधीपासून तसं अटकलेलं आहे, पण ते काम कोणाकडूनच होत नाही. मी किती वेळ त्यांना सांगून राहिलं ते काम करा, पण ते काम होत नाही, कारण ते कोणाचा तरी जीव धोक्यात देणार. हररिया. प्रत्येक शिक्षण आपल्याला घ्यावं लागतं. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चाललं तर आपल्याला खूप फायदे आहेत. हररिया. कारण मी माझी वेळ काय असते, तुमच्यासाठी प्रार्थना करा ना, तुमचं काय असते ती प्रार्थना घ्या आणि तिथे कामं करा. सगळं प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येशू देणार आहे. हररिया. मग काही तुम्हाला मुश्किल होणार नाही. मग प्रार्थना करा. पहिलं पाप, मी देवाविरुद्ध काय चुकलं आहे, देवाचा अपमान केला आहे, देवाचे नियम पाळले नाही, देवाच्या नियमाप्रमाणे चाललं नाही, माझी पापं लागू जरी एवढी एवढी पाप मी देवाच्या अपमानाची
केले आहेत, मग तिथे आपल्याला काही ना काही फटका बसत असतो असं असते. पण जेव्हा आम्ही परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं तर परमेश्वर आम्हाला त्या आज्ञातून आम्हाला काहीतरी त्याचे रस्ते दाखवत असते. हालेलुया. तर आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, आकाश पृथ्वी निर्माण करता, सर्व मंत्र कामदार सर्व पोलीस कम्युनिटी होत प्रभूचा आशीर्वाद प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणार हर एक मानवाला प्रभू कृपेच्या दानाने व सामर्थ्याने बनव. केलेले सर्व पापांची त्यांना क्षमा कर, आशीर्वाद कर आणि तुझ्या वचनात चालण्यास कृपेचं दान दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन.